माहूर तालुक्यात मागील एका महिन्यापासून काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी सुरू असून यासाठी डॉक्टर निरंजन केशवे यांनी आपल्या सेवेनंतरचा उर्वरित वेळ काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी दिला आहे. त्यांनी दिलेल्या अल्पशा वेळेत माहूर तालुक्यात काँग्रेस पक्षाने डिजिटल सदस्य नोंदणीचा विक्रमी आकडा पार केला असून ज्यामध्ये शिवसेना व इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यासाठी डॉक्टर निरंजन केशवे यांना रोखण्यासाठी तालुक्यातील विविध पक्ष एकत्र सरसावले असून त्यांच्या विरोधात षडयंत्र रचण्याचे काम सुरू झाले आहे. डॉक्टर निरंजन केशवे हे काँग्रेस पक्षाचे आरोग्य सहायता विभागाचे पदाधिकारी असून ते माहूर ग्रामीण रुग्णालयात येथे कंत्राटी तत्वावर आरोग्य अधिकारी पदावर आहे. करारानुसार त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे आपली आरोग्य सेवा वेळेचे काटेकोरपणे पालन करून उत्तमरित्या बजावून उर्वरित वेळेत जे की व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजकारणाला दिला आहे, ज्यामुळे तालुक्यात त्यांची लोकप्रियता एवढी वाढली की त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून तालुक्यात विक्रमी आकडा पार केला आहे. सदस्य काँग्रेस पक्षाचे सदस्य झालेले आहे डॉक्टर निरंजन केशवे साहेब हे आले. त्यांनी काँग्रेस पक्षाची पूर्ण विचारधारा मला सांगितली आणि त्यांच्या विचारधारेनुसार आज मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झालेलो आहे आणि माझी पूर्ण फॅमिलीसुद्धा इथून पुढे काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत राहून काँग्रेस पक्षाशी कार्य करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या आधी मी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे पण त्याचं काय आपल्याला धोरण थोडं पटलेलं नाही. त्यानंतर केशवसाहेब आले आणि आमच्या पूर्ण फॅमिलीला समजून सांगितल्यानंतर आज मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झालेलो आहे. तर माझं नाव अजय सुभाष चव्हाण, तालुका माहूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे. आज आमच्या तांड्यामध्ये डॉक्टर निरंजन केशवे सर आणि त्यांचा पूर्ण समूह आम्हाला भेट दिली, काँग्रेस पक्षाची विचारधारा सांगितली आणि त्याच्याशी आम्ही सगळं सहमत आहो. आणि आम्ही माननीय अशोकराव चव्हाण साहेब आणि केशवे साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही आणि माझा सगळं परिवार काँग्रेस पक्षामध्ये समावेश करतो. आणि केशवे सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विश्वास ठेवून काँग्रेस पक्षावर सदस्य झालो. त्यांनी तालुक्यात 7,000 इतकी नवीन सदस्यांची नोंदणी केली आहे, ज्यामध्ये शिवसेना पक्षाचे बहुतांश तर इतर विविध पक्षांच्या काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे, ज्यामुळे डॉक्टर निरंजन केशवे यांना माहूर तालुक्यातील विविध पक्ष एकत्र येऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका राजकीय पक्षाला सामोरे करून व प्रसार माध्यमांना हाताशी धरून डॉक्टर निरंजन केशवे यांनी सेवेत अनियमितता अशी तक्रारही केशवे यांच्या विरोधात देण्यात आल्याचे समजते. मी गजानन आव्हाड खडसनी, मी पहिला शिवसेनेचा कार्यकर्ता होतो आणि माझा परिवार पण शिवसेनेचा कार्यकर्ता होतो. पण आज इथं आमच्या इथं डॉक्टर केशवे साहेब आले आणि त्यांनी काँग्रेसची आम्हाला चांगली माहिती दिली, याबद्दल मी माझा शिवसेनेचा कार्यकाळ सोडून मी काँग्रेसमध्ये आता काम करणार आणि प्रवेश करणार. आणि माझं जे पूर्ण कुटुंब आहे ते सर डॉक्टर निरंजन केशवे साहेब आहेत, त्याला टाकलीत आले माझ्या घरी. आणि मी पहिले शिवसेनेत होतो, त्याला राजीनामा देऊन माझं पूर्ण कुटुंब आहे, पूर्ण म्हणजे नव्हती ते सरच्या पाठीमागं आणि काँग्रेस पक्षाची इच्छाधारा आम्हाला पटवून सांगितली, म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं पूर्ण संभवपणे उभी आहे. हा सर्व प्रकार राजकारणाचा भाग असल्याची चर्चा माहूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या सुज्ञ मंडळींकडून केली जात आहे. माहूर ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भाने आयुष्य डॉक्टरांच्या सेवेच्या संदर्भात नुकत्याच वर्तमानपत्रातून काही बातम्या वाचण्यात आल्या. त्या बातम्यामध्ये खास करून युवक काँग्रेस वैद्यकीय सहायता आघाडीचे प्रदेश समन्वयक डॉक्टर निरंजन केशवे काँग्रेसचे युवा नेते यांची बदनामी करण्याचा उद्देश त्यामध्ये दिसून येतो. मुळातच आयुष डॉक्टर यांचे कर्तव्याची वेळ ही OPD ची असते आणि डॉक्टर निरंजन केशवे यांनी याच भागातील या तालुक्यातले रहिवासी असल्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी असून एक सेवा म्हणून
ते या ग्रामीण रुग्णालयामध्ये आयुष्य डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावत आहे. कर्तव्य बजावत असताना ते नियमितपणे आपले ठरवून दिलेल्या वेळेत उपस्थित राहून तालुक्यातील रुग्णांची काळजी घेत रुग्णांच्या हृदयात बसलेले आहे. तसेच माहूर शहरामध्ये त्यांचे खाजगी रुग्णालयसुद्धा आहे. तसं पाहिलं तर आयुष्य डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करण्यास कोणतीही मनाई करण्यात आलेली नाही आणि त्यांचे खाजगी हॉस्पिटलमध्ये पण प्रचंड रुग्णांची गर्दी असते. कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. सध्या काँग्रेस पक्षाचे डिजिटल सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. त्या अभियानाच्या निमित्ताने डॉक्टर निरंजन केशवी आपले कर्तव्य बजावत आणि खाजगी हॉस्पिटलचे सुद्धा व्यवस्थितपणे मॅनेजमेंट सांभाळत पक्ष कार्यासाठी वेळ देत डिजिटल सदस्य नोंदणी कार्यात त्यांनी झोकून दिलेले आहे. त्यांची प्रतिमा पाहता आबाल वृद्ध सर्वच वयोगटातील नागरिकांमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. संजय घोगरे, अनवर खिच्ची, पवन पोंडेसह अपिल बेलखोडे, विदर्भ न्यूज, माहूर.